जबाबदारी नाही काय प्रत्येकाने आपल्या आम्ही पोलीस सांभाळायचे काय मुलीला तुमच्या सांभाळणं असं म्हणून मग एकदा पळून गेले म्हणलं तिला ताकीद करा येत नाही आणि जाते पळून म्हणल्यावर काय पण आता आम्ही ते आणून हे झालं मॅटर घडल्यावर हुशार व्हायला लागते ना आई वडिलांनी म्हणून थोडस समज दिल्यानंतर या गोष्टी त्यांनी फसवून नेलेल्या हे आम्ही सांगू कसे जाते दुसऱ्याच्या घरात साहेब लहान मुलगे 15 मुली काय करते सांगा फसून जाते असं सांगू शकता तुम्ही जर तिला एवढं कळत ती गेली घ्या इकडे त्या चिट्ट्यांचं मला बोलायला नुसतं पोलिसांना इकडे येऊन हे केलं की झालं काय काम साहेब काय पोलीस बोलत आहेत सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक भवड कशा पद्धतीनं या तक्रारदारांशी बोलत आहेत पोलीस किती संवेदनहीन झाले आहेत याचं हे उदाहरण म्हटलं पाहिजे. कुपवाडमधल्या कापसे प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका मजूर कुटुंबातल्या अल्पवयीन मुलीचं 20 जुलैला अपहरण झालं. तक्रार दाखल करून घ्यायला पोलिसांनी आधी टाळाटाळ केली पण नंतर 22 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित मुलीला लग्नाची मागणी घातलेल्या प्रदीप गडदे विरोधात तिच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. जवळपास 13 दिवस उलटून गेलेत पण मुलीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मुलीचे कुटुंबीय पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला निरीक्षक अशोक भवड यांनी उधळलेली ही मुक्ताफळ आहे. ज्या पद्धतीनं अशोक भवड या पालकांशी बोलत आहेत अत्यंत संतापजनक आहे. मुख्यमंत्री साहेब बघा तुमचे पोलीस सर्वसामान्य जनतेशी कसे वागतात आणि खरोखर या पोलिसांना सर्वसामान्य जनतेशी वागायचं कसं याचं ट्रेनिंग द्यायची गरज आली की काय तशी वेळ आली की काय असं वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.